अंबानी कुटुंबाला पुन्हा धमकीचा फोन, 8 वेळा फोन करून जीवे मारण्याची धमकी, रिलायन्स फाउंडेशनच्या फोनवरून धमकावलं. खातेवाटपावरून शिंदे गटामध्ये नाराजीच्या चर्चांना मंत्र्यांकडून सारवासारव, मिळालेल्या खात्याला न्याय देण्याचा प्रयत्न करणार शिंदे गटातल्या मंत्र्यांची प्रतिक्रिया. कोकणातल्या धोपेश्वर रिफायनरी प्रकल्पाला शिवसेनेचे आमदार साळवी यांचाही पाठिंबा असल्याचा उद्योगमंत्री उदय सामंत यांचा दावा, विनायक राऊत यांच्या विरोधावर उपस्थित केला प्रश्न. राजकारण संस्थांमधील खराणेशाही संपायला हवी, परिवारवादामुळे भ्रष्टाचार फोफावला, लाल किल्ल्यावरच्या संबोधनादरम्यान पंतप्रधान मोदींनी टोचले कान. कुवत असेल आणि जनतेनं निवडून दिलं तर मग घराणेशाही कशी, विरोधी पक्षनेते अजित पवार यांचं पंतप्रधान मोदींना प्रत्युत्तर. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते वर्षा बंगल्यावर आणि मंत्रालयावर ध्वजारोहण, मुख्यमंत्र्यांनी जनतेसह सगळ्या कर्मचाऱ्यांनाही दिल्या शुभेच्छा. अमरावतीच्या लक्ष्मीनगरमध्ये आरोपींचा पोलिसांच्या गाडीवर गोळीबार, पोलिसांनीही झाडल्या आरोपींच्या गाडीवर गोळ्या, पोलिसांकडून आरोपींना अटक. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं रेल्वेची मुंबईकरांना भेट, मध्य रेल्वेवर लवकरच धावणार आणखी 10 AC लोकल. आणि विनायक मेटेंच्या अंत्ययात्रेला सुरुवात, दुपारी 3:30 वाजता मेटेंच्या पार्थिवावर होणार अंत्यसंस्कार.